नमस्कार, मी मयुरी। महावॉइस न्यूज मध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे। आज 11 जानेवारी, तर पाहूया आजच्या ठळक घडामोडी। इंडोनेशियन अधिकाऱ्यांनी सांगितले आहे की बॉइंग 737 विमान फ्लाइट SJ-182 दुर्घटनेनंतर त्यांना मानवी अवशेष आणि समुद्रावरून विमानाचे काही तुकडे सापडले। रॉयटर्सच्या वृत्तानुसार क्रॅश झालेल्या विमानाच्या ब्लॅक बॉक्स मधून काही सिग्नलही मिळाले आहेत। सर्वोच्च न्यायालयाने सोमवारी शेतकरी आंदोलनाशी संबंधित याचिकांवर सुनावणी घेत सरकाराला फटकारले। या आंदोलनात शेतकरी आपला जीव गमावत आहे असे कोर्टाने म्हटले आहे। एकीकडे कोरोनाचे संकट असतानाच दुसरे संकट ब्लड फ्ल्यू येऊन ठेपले। परभणीमधील मुरंबा गावात 800 कोंबड्यांचा मृत्यू झाला होता। या कोंबड्यांच्या मृत्यूचा अहवाल सोमवार आला असून त्यात ब्लड फ्ल्यूमुळे मृत्यू झाल्याचे स्पष्ट झाले आहे। अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत तालुक्यात विवाह सोहळा सुरू असतानाच नवऱ्या मुलाला हृदयविकाराचा झटका येऊन त्याचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे। शेवटचे मंगलाष्टक सुरू असतानाच नवरदेवाला हृदयविकाराचा झटका आला आणि त्याचा मृत्यू झाला। जंगलात सिंहाला झुंज देणाऱ्या एक कुत्र्याचा एक सोशल व्हिडिओ मीडियावर व्हायरल होत आहे। IFS अधिकारी परवीन कसवान यांनी ही क्लिप ट्विटरवर शेअर केली आहे। विश्वास ठेवणे कठीण वाटत असल्यास पुन्हा वाचा, पण ते खरे आहे। काही दिवसांपूर्वीपर्यंत भारतात मेसेजिंग ऍप सिग्नल वापरणारे बरेच लोक येत असत, पण व्हॉट्सअपच्या नवीन प्रायव्हसी पॉलिसी सुरू होताच सिग्नल मेसेजिंग ऍप जोरदार डाउनलोड केले जात आहे। अशा परिस्थितीत ऍप्पल ऍप स्टोअरवर व्हॉट्सअपला मागे टाकण्यात सिग्नल ऍप अव्वल फ्री ऍप बनले आहे। बॉलिवूड अभिनेत्री अनुष्का शर्मा आई बनली आहे। अनुष्काने एका मुलीला जन्म दिला आहे ही बातमी तिचे पती आणि भारतीय क्रिकेटपटू विराट कोहलीने व्यक्तिमत्व सोशल मीडिया अकाउंट इंस्टाग्राम वरून दिली आहे। बॉलिवूड अभिनेत्री नोरा फतेही तिच्या बोल्ड लुक आणि डान्समुळे सोशल मीडियावर नेहमी चर्चित असते। तिचे बरेच व्हिडिओ आणि फोटो सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहे। तिचा असा एक व्हिडिओ सध्या इंटरनेटवर खूप वेगवान व्हायरल होत आहे, ज्यामध्ये ती दबंग 2 वर मधील गाण्यावर नाचताना दिसत आहे। सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या एका व्हिडिओ पाहून एकीचे बळ काय असते ते व्हिडिओ मध्ये पाहायला मिळेल, त्यामुळे तुमचा आत्मविश्वास वाढेल। ईशान्येकडील नागालँड राज्यातील ट्रक खाईत पडला। धाडस दाखवताना गावकऱ्यांनी कोणतेही यंत्रणा न घेता ट्रक बाहेर काढण्याचे मनापासून ठरविले। तर या होत्या आजच्या ठळक बातम्या। उद्या भेटूया नवीन बातम्यांसोबत। धन्यवाद।